ओम नम शिवाय मंडळी ओम नम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विजयदशमी त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज साडेतीन मुहूर्तापैकी आजचं एक मुहूर्त असतं आजचा दिवस शुभ असतो कुठलेही कामं करायला नवीन कामं करायला नवीन कुठला प्रोजेक्ट राबवायचा असेल व्यवसाय काय असेल तुम्हाला ते आज करण्यासाठी खूप शुभ आहे तर मंडळी त्याच्याकरता तुमच्या परिवाराला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर आता आपण ओळूया आपल्या कार्यक्रमाविषयी मंडळी आज दसरा आहे त्यानिमित्त मी पण माझ्या काही कामकाजामध्ये जे आपलं देवस्थानाचं काम चालतं त्याच्यामध्येही खूप खूप बदल करणार आहे तसं नियोजन केलेलं आहे आता काय बदल करणार आहे ते समजून घ्या थोडक्यात तर आज दिवसापासून आजच्या सुभदिनी जी काही माझ्यात ती बदल करणार आहे ते सांगतो आहे तुम्हाला आता मी आता फक्त जे माझे शिष्य आहेत ज्यांनी गुरुदीक्षा घेतली आहे गुरुमंत्र घेतला आहे आणि जे का माझ्या कंटिन्यूस संपर्कात आहेत मी ज्या ज्या वेळेस संपर्क करतो मॅसेज टाकतो त्याला प्रतिक्रिया देतात रिप्लाय देतात आशांकरताच मी आहे त्यांचेच कामं त्यांच्याच काही समस्या सोडवण्यासाठी मी फक्त आहे कारण माझं कुटुंब आता फार मोठं झालं आहे माझं कुटुंब फार मोठं झालं आहे माझे जी शिवपूजा करणारे भक्त आहेत ते फार प्रमाणात झालेले आहेत आणि आता नवीन मला काही आ... मध्ये ॲड करण्याची आवश्यकता नाही कारण त्यांचेच कामं मला सोडवता सोडवता नाके नऊ याय लागलेत कारण काय होतं नवीन तात्पुरतं कुणीतरी येतं ता दोन दिवसासाठी तीन दिवस त्याच्या समस्या पुरता करतो संपर्क त्याच्यास नादी लागतो आणि माझे जी सदस्य आहेत पहिलेच जी भक्त आहेत खूप दिवसापासून खूप वर्षापासून खूप महिन्यापासून ते तसेच राहायला लागले त्यांच्याकडे माझं दुर्लक्ष व्हायला हो लागलं काय व्हायला त्यांच्याकडे माझं दुर्लक्ष व्हायला हो म्हणून मला आत्ता काही गोष्टी हे करावं लागतील बदल करावं लागतील कारण आयरे गैरे घेऊन काय उपयोगाचा नाही टाईमपास करतात काहीजण आणि तो टाईमपास नको आहे मला आणि मी काही सांगितलेल्या गोष्टी करत बी नाहीत होला हो म्हणतात करत नाहीत ते काही आणि त्यामुळं मला त्रास व्हायला हो लागला त्यासाठी जे आपले पहिल्यापासून जे आहेत माझ्या संपर्कात ते शिवपूजा करतात शिव जप करतात जे माझे शिष्य आहेत यांच्याकरताच मला वेळ द्यायचा आहे तुम्ही कसं तुमचं कुटुंबात वेळ देता का नाही तसं माझं कुटुंबही तुम्हीच आहेत तुम्ही लोक खूप झालात आणि जे चांगले चांगले मी काय केलं बघा चाळणी लावली आणि चाळून घेतले सगळे चाळून घेतले हे चार पाच वर्षामध्ये तेच काम केलं की सगळे चाळून घेतले लोक जेवढे मला हवेत चांगले चांगले आहेत जे का शिवपूजा शिवभक्ती करतात शिवश्रद्धा करतात जप लिहितात जप करतात असे लोकं मी निवडक काही मला लिष्ट काढली आणि त्या लिस्टमध्ये जेवढे आहेत त्यांच्याशीच कॉन्टॅक्टमध्ये राहायचं त्यांची सेवा करायची त्यांच्याच समस्या सोडायच्या इतराला चान्स नाही कारण इतरही निस्ते डोकं खाऊत आणि ते काही करत नाहीत टाईमपासवरून येतात आणि पुन्हा अजून बोंबतात की आमची समस्या सुटली नाही कशी सुटायची आणि नवीन माणसाकडे वेळ द्यायला मला आता वेळ नाही नवीन जी माणसं काय जोडतील त्यांच्याकडे मला वेळ नाही अजिबात नाही वेळ कारण माझे जी पहिले लोक आहेत जी पहिल्यापासून करत आलात सगळं करतात ऐकतात अशा लोकांना वेळ कमी पडतो आहे ते नाराज व्हायला लागलेत कारण पहिल्यापासून आपल्या संपर्कात असूनही त्यांना मी वेळ देऊ शकत नाही त्यांचे फोन घेऊ शकत नाही म्हणजे वाईट गोष्ट आहे ती कारण नवीनलाच घ्यायचं मागचे तसं सोडून द्यायचं नवीनला घ्यायचं मागचं सोडून द्यायचं असं व्हायला लागलं आहे आणि नवीन, नवीन, नवीन काही ती मला पाहिजे तसे नाहीत आणि मला नको बी सध्या कारण काही गरज नाही ती कारण फार तणावग्रस्त व्हायला लागले माझं मन आणि विशेष म्हणजे एवढं झालं आहे की मला जी माझ्या देवासाठी ईश्वरासाठी जी साधनेसाठी वेळ पाहिजे असतो तो वेळ भेटत नाही सतत फोनवर राहिल्यामुळे मेसेज त्यांचे चेक करून त्यांना बोलत राहिल्यामुळं इकडे माझी जप साधना हे राहायला लागली आणि मला खूप त्याचा पश्चताप व्हायला लागला आहे कारण ध्यानधारणा ह्या काही गोष्टी कराव्या लागतात तुमच्या समस्या सोडवण्यासाठी ते करणं होई नाही गेल्यात कमी प्रमाणात व्हायला लागलं मला असं जाणवावं लागलं जे आपण ईश्वरासाठी वेळ द्यायलोत ना ती वेळ कमी पडतो आहे असं मला जाणवलं त्याच्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे की आता जास्तीत जास्त ईश्वर सेवेसाठी द्यायचा आता कोणी सहज आलं काही अगर आपले साई वाटलं मला की बाबा ठीक आहे एखाद्याची सोडवावी समस्या अगर काही तर सोडवायची तर इथून पुढे मी शक्यतो समस्या सोडवणार नाही आता तुम्ही म्हणता समस्या सोडवणार आहे मग यूट्यूबवर कशाला टाकणार आहे तुम्ही व्हिडिओ काही तर यूट्यूबवर बी बरेचसे व्हिडिओ मी डिलीट मारणार आहे जे आहेत काही ते आता बंद करणार आहे त्याच्यावरती टाकल्याचे अहो तुम्हाला सांगायचं मंडळी काय आहेत लोक ह्यांना देवाचं नको वाटतं आता मी देवाची कुठलं काही पूजा आयुष्य काही टाकलं ते ते पाहत नाहीत ते हां ते पाहत नाहीत ते, ते पुढे ढकलतात रोरकीने असं असं पुढे ढकलतात पुढे आणि ह्यांना फक्त तोडगे हवे तर समस्या सुटणाऱ्याच फक्त गोष्टी हव्या आहेत अहो देवाचं केलं तर तुमच्या समस्या सुटतील ना देवाचं पाहायचं नाही मी आता कधी कधी अन्नदानाचे व्हिडिओ टाकत असतो त्याला कुणी पाहत नाही लोक काही तुळकात माझे जे जेवढे आहेत लोकं तेवढेच पाहतात इतर लोक कुणी पाहत नाहीत मग इतराचं कशामुळे काम करायचं अहो तुम्ही देवाचं जर पाहायला तुम्हाला वेळ नाही करू शकत नाही पाहत नाही तुम्हाला कशामुळे मी सेवा द्यायची कशामुळे वेळ घालवायचा ज्या देवाने मला दिल्यात काही गोष्टी प्राप्त करून त्या गोष्टी जर तुम्हाला पाहू वाटत नाही तुम्हाला काही बघू वाटत नाही काय नाही तर तुम्हाला वेळ कुणीच सांगितला द्यायचा हेच डोक्यात माझ्या बसलं टाळकं सरकलं चांगलं मी देवाचे बरेचशे वेळेस मी समजा पूजेचे काही व्हिडिओ टॉक त्याला कुणी पकडत नाही निस ढकलता पुढे ढकलते आणि इतर फक्त तोडगे पाहिजे त्यांना समस्या असल्या की मग त्याला मग खूप बघायचं लगेच आमच्यावर फोन हॅलो महाराज असं होईल काय करू माझ्या लक्षात आलं ती गोष्ट अरर म्हणलं ही फक्त काम साधूत म्हणलंय कामापुरता मामा आणि ताका आजी आजी हिंना काही देवाचं देणं घेणं नाही जप करायचा नाही जप लिहायचा नाही देवपूजा करायची नाही आणि ह्यांच्या समस्या सोडायच्या पुरी बसलंय फुकटचं काम करीत असलं ना देण्याना घेण्यान ना मशी मागं जाणं काय करायचंय मला त्याच्याहून तुम्हाला देवाचं आवडत नाही आणि तुमच्या समस्या सोडवाय बसलो आहे का मी नाही जो देवाचं करतो देवपूजा करतो शिवसाधना करतो शिव लिहतो ह्या अशा लोकांसाठीच फक्त मी ज्याची देवावर श्रद्धा आहे भरपूर त्याच्यासाठी फक्त मी मग मी कधी रात्र अवरात्र उठू शकतो देव आहे तर सब आहे मला देवाचं करत नसताल तर तुमच्या कशामुळं समस्या सोडायच्या मी काय बंद पडले माझं अजिबात नाही हे लक्षात आलं माझ्या देवाचं काही जप करा म्हणलं की नाही मला वेळच नाही मग तुमच्या समस्या सोडायला आम्हाला वेळ आहे का आम्हाला वेळ आहे आम्ही काही मोकळे पडलोत का आम्हाला खूप काम आहेत ना आम्ही तेवढीच देवाची साधना केली तर अजून काही प्राप्ती होईल मला बरोबर आहे का त्यासाठी मी फक्त आता हे जे आहेत लोकं जी, जी देवपूजा शिवसाधना वगैरे अशा काही गोष्टी करतात जप तप करतात अशा लोकांसाठीचे फक्त मी इतरांसाठी नाही आता मला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे फक्त शिवसाधनेसाठी शिवपूजेसाठी आणि मला जप खूप करायचं आहे आता आता मी संकल्प करतो आहे आजपासून आजपासून मी संकल्प करतो आहे की कालच्या दिनी मला एक शुभ संदेश आला ईश्वराकडूनच म्हणायला काय अडचण नाही कारण जे आपलं चॅनल आहे त्या चॅनलला सकाळी मी सहज चेक केलं तर त्याच्यावर एक लाख अकरा हजार एकशे अकरा सदस्य झाले म्हणजे हा माझ्यासाठी शुभ संकेत आहे सगळं एक 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 <coughs> एक 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 म्हणून काय सांगितलं त्यांनी तू एक तत्वानं चल तो शुभ संकेत आहे म्हणून मी निर्णय घेतला की आता काय करायचं आता एवढा जप करायचा की येणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत माझा जप हा येणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा हा संकल्प मी केलेला आहे तो लिखित स्वरूपात जप करायचा आहे मला आणि मला त्याच्यासाठी खूप वेळ लागणार आहे म्हणून तुम्हाला वेळ देणार नाही असं मी ठरवलेलं आहे तर अशा पद्धतीनं मी बरेचसे बदल करून घेतलेले आहेत विनाकारण म्हणजे तुम्हाला आता ताण बी नको आणि हे बी नको वेळ बी नको कारण तुम्ही काम साधू दिसायला लागलात मला असं वाटायला लागलं आहे फक्त कामाचं तुम्हाला देणं घेणं नाही देवापासून काही त्याच्यामुळं मला देवाचं जर करत नसतं तर मी कशामुळं सांगायचं देव आहे तर माझ्यासाठी ते सर्व ज्याची देवावर श्रद्धा आहे देवाविषयी काही आहे मला रागच आला हो खरंच राग आला तो मला खरं बोलतोय आता मी काय आता जे आहे मंदिरात बसलो आहे मी खरं बोलतो आहे यांना मी पाहत राहिलो पाच वर्ष गेली पाच वर्ष मी पाहिलं की यांना देवाचं काही देणं घेणं नाही मी देवाविषयी काही टाकलं काही अजिबात बघू शकत नाहीत ही फक्त तोडगे बघतात तोडगे यांचे तोडगे ठेवलेत आता ह्यांचे बस झालं आता आजपासून तुम्हाला नमस्कार ओम शिवाय आता मी माझ्या पद्धतीनं चालणार तुम्ही तुमच्या पद्धतीने चलावं एवढीच विनंती ओम नमः शिवाय